नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाची कुरडई. त्यासाठी मी हा जुना गहू घेतलेला आहे, 2189 ही गव्हाची व्हरायटी आहे. तर हा गहू मी व्यवस्थित साफ केला आणि 3 दिवस भिजवून घेतला आणि 4थ्या दिवशी पाण्यातून काढून रोज ह्याच्यातलं पाणी बदलायचं, सकाळ संध्याकाळ किंवा तुम्हाला जमेल तसं एक दिवसातून एकदा पाणी बदलून धुवून पाणी बदलून दुसरं पाणी टाकून असे 3 दिवस भिजवून घ्यायचं आणि 4थ्या दिवशी काढायचं. तर आता मी चीक काढून घेणार आहे ह्याचा. तर आपण चीक काढायला सुरुवात करणार आहोत. आता आपण हे गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्यात थोडंसं खडे मीठ घातलेलं आहे. गरम पाणी करण्याचं कारण म्हणजे कसं, चीक व्यवस्थित निघतो आणि दुसरी गोष्ट भांडी लवकर साफ होतात. नाही तसं नाही जर टाकलं तर मग असं चिकट चिकट भांडी साफ करायला जरा वेळ जातो. तर आपण हे मिक्सरला करून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरवर मधून काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे कोंडा पिळून काढू आणि खाली जो रस राहील तो अगोदर एका चाळणीने चाळून नंतर आपण वस्त्र गाळ करून घेऊ. आणि शक्यतो चीक काढायचा असल्याना सकाळीच काढायचा, म्हणजे सकाळी 10-11 वाजता काढला आणि दुसऱ्या दिवशी कुरड्या करायच्या, कारण चीक खाली छान बसतो आणि निवळतो पण चांगला आणि कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात. मग जास्त मिक्सरला बारीक पण करायचे नाही, मग कुरड्या तांब जास्त येते, असं तांबूस कुरड्या होतात. ह्यात आपण ह्या चाळणीने, तुमच्याकडे जी पिठाची चाळणी वगैरे असं त्यांनी असं चाळून घ्यायचं सुरुवातीला आणि नंतर संपूर्ण चीक काढून झाल्यानंतर वस्त्र गाळ करायचं, म्हणजे त्याच्यात असं आपण चीक शिजवल्यानंतर कुरडे घालताना असं अडकत नाही शेवग्यामध्ये. आता मी सर्व चीक असाच काढून घेणार आहे. आता आपण सर्व चीक काढून घेतलेलं आहे. तर हे साडीचा ब्लाऊजचा पीस असतो ना, त्यातलं हे पातळ कापड घेतलेलं आहे मी. तर आता मी चीक वस्त्र गाळ करून घेणार आहे. वस्त्र गाळ करून घेतल्यामुळे त्याच्यात तांबूसपणा राहत नाही, जी काही तांब आहे ती वर तशीच राहते. थोडस असं फिरवून घ्यायचं, हे पहा कशी त्याच्यातली चिकटपणा वर राहिलेला आहे. त्या पद्धतीने आपण सर्व चीक गाळून घेणार आहोत आणि रात्रभर निवळण्यासाठी ठेवणार आहोत. तर थोडासा शेंगदाणे असतात ना, शेंगदाणे एवढा तुरटीचा खडा आपण त्यामध्ये टाकून ठेवणार आहोत, म्हणजे चांगला चीक निवळतो आणि खाली पण बसतो आणि पांढरे शुभ्र कुरड्या होतात. आता आपण रात्रभरासाठी हा चीक ठेवलेला होता निवळण्यासाठी, मी तुरटीचा खडा टाकून हा पहा कसा निवळलेला आहे, असं पाणीवर दिसलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात तांब राहत नाही. वरच्या ज्या पाण्याला असं चिकटपणा असतो त्याला तांब म्हणतात. तर हे तांबूस पण अजिबात नाही आहेत, आपण 2-3 वेळा पाणी बदललेलं आहे त्याच्यामुळं इतकं स्वच्छ दिसतंय. समजा तुम्ही सकाळी चीक काढला म्हणजे 10-11 वाजता, तर जसा चीक बसेल तसं वरचं पाणी काढायचं आणि स्वच्छ पाणी दुसरं टाकून द्यायचं, असं एक 2-3 वेळा करून ठेवायचं. म्हणजे कुरड्या घालोस तर पण कुरड्याच्या अगोदर 2 तासापूर्वी काही करायचं नाही, असंच ठेवायचं. आता हा आपला चीक निवळलेला आहे, आपण हे वरचं पाणी काढून टाकणार आहे आणि चीक मोजून घेणार आहे. हे पहा असं पाणी निघलं पाहिजे स्वच्छ,
तर कुरड्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात। तर हा आपला चीक बसलेला आहे, हे पहा कसा खाली बसलेला आहे। तर आपण हा फोडून घ्यायचा, म्हणजे पातळ करून घ्यायचा। शक्यतो कुरड्या करताना नेहमी जुना गहू वापरायचा, म्हणजे काय होतं चीक जास्त पडतो, भरपूर पडतो। आता हे आपले चीक आपण फोडून घेतलेला आहे, तरी आपण हाताने एकसारखा थोडासा करून घेऊ आणि मोजून घेऊ। हे पहा आपला चीक कसा घट्ट झालेला आहे, असा फोडून घ्यायचा खाली बसलेला। आता आपण चीक मोजून घेऊ, बघू आपण किती भरतोय तो। आता आपला हा चीक एवढा पातेल भरलेला आहे। तुमच्याकडे ज्या भांड्यात तुम्ही चीक काढचाल त्या भांड्यानेच पाणी मोजून घ्यायचे। आता माझा चीक हा एवढा पडलेला आहे, तर मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि मग ह्या भांड्याने पाणी मोजून मी गरम करायला ठेवणार आहे। आता आपण गॅस चालू करून देऊ आणि थोडस पातेल गरम होण्याची वाट पाहू। आता आपला चीक जेवढा आहे त्याप्रमाणे चीक ज्या पातेल्यात बसेल तुमचा त्याप्रमाणे तुम्ही पातेलं घ्यायचं, म्हणजे आणि शक्यतो जाड बुडाचं पातेलं घ्यायचं किंवा जाड पितळचं कलय केलेलं वगैरे चालू शकतं। तर आता मी हे पातेलं घेतलेलं आहे, माझा चीक तेवढा आहे त्याच्यामुळं मी पातेलं एवढं घेतलेलं आहे। मी आता थोडस तेल टाकते तळाला, म्हणजे आपल्याला पातेलं बी साफ करायला सोपं पडतं। आणि दुसरी गोष्ट, चीक हे भांड्याला जास्त चिकटून राहत नाही। आता हे आपण आपला चीक होता इतका होता असा, म्हणजे आणि आता आपण हे फुल पातेलं भरून पाणी घेतलेले आहे, कारण आपण थोडं त्यातलं गरम पाणी काढून ठेवणार आहोत बाजूला, म्हणून मी हे पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे। कारण हा चीक घट्ट पडलेला आहे त्यामुळे अजून जुना गहू असल्यामुळे अजून पाणी लागू शकतं। आता हे पाणी उकळण्यासाठी, म्हणजे आदान येण्यासाठी आपण हे झाकून ठेवू, म्हणजे लवकर पाणी गरम होईल, आपलं उकळी येईल त्याला। पातेलभर पाणी ठेवलेलं होतं, तर आता आपण काढून घेऊ अर्ध पाणी, कारण आपल्याला गरज पडल्यास आपण परत वरून घालणार आहे। आता ही एक चिमूट तुरटी घेतलेली आहे आपण आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे। तर आता आधी हे टाकून द्यायचं आणि चीक हटत आल्यानंतर बघायचं किती मीठ आहे, कारण कुरड्या वाळल्यानंतर जास्त झालं तर खारट लागतात। त्यामुळं आता आपण सध्या एवढं टाकलेलं आहे, नंतर शिजत आल्यानंतर बघायचं किती लागतं ते मीठ। फास्ट नाही, आता आपण हे चीक असा हटवून घ्यायचा। आता आपला हा चीक हटून झालेला आहे, तर आपण एक 10-15 मिनिट मी हा लोखंडी तवा ठेवलेला आहे खाली आणि त्यावर पातेलं ठेवलेलं आहे। तर कापड टाकून हे ओलं कापड आहे, ओले करून घेतलेलं आहे। एक
असं ठेवून देऊ, एक 7-8 मिनिटासाठी तरी ठेवून देऊ वाफ येण्यासाठी, आणि नंतर पाहू आपण आपला चीक शिजलाय का। हा शेवगा असतो अशी, ह्याला एक जाळी असते, तर आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठी जाळी लावू शकता। मी आता हे लावून देते शेवग्याला जाळी। तर आपण थोडासा तेल लावून घेऊ याला, म्हणजे दुसरं काय नाही, साफ करायला पटकन स्वच्छ होतो। आता आपला हा चीक शिजत चाललेला आहे, म्हणजे जवळपास शिजलेलाच आहे। जितका ज्या चीक शिजेल तितका काचेसारखा दिसतो। थोडस पाण्याचा हात घेऊन आपण भरून घेऊ आणि झाकून ठेवू। कुरडे घालस तर हा झाकून ठेवायचा, गॅस चालूच ठेवायचा। कुरडे घालताना पण जास्त जाड घालायची नाहीये, अशा छोटे छोटेच घालायचे, म्हणजे तळताना कमी तेलात सुद्धा तळल्या जातात। आपण कुरडे घातल्यानंतर चीक कसा शिजलाय हे ओळखायचं असलं तर कुरडे घातली ना, लगेच असे घातल्या घातल्या एक 2-3 मिनिटांनी उलटी झाली की समजायचं आपला चीक झालेला आहे। आणि चीक काचेसारखा शिजून द्यायचा, म्हणजे काचेसारखा होतो थोडासा शिजून द्यायचा चांगला, म्हणजे कुरड्या छान फुलतात। आता आपल्या ह्या सगळ्या कुरड्या घालून झालेल्या आहे, मी घरातच टाकलेल्या आहेत सध्या। आता थोड्या वेळाने मी माझ्या टेरेसवर नेऊन वाळायला घालणार आहे। आता आपल्या ह्या कुरड्या उन्हात वाळवून, मी 4 दिवस उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत, तर ह्या तयार झालेल्या आहेत, आपण तळून घेणार आहोत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। कुरड्यांना नेहमी गरम म्हणजे फ्रेश तेल घालायचं, असं दुसरं पदार्थ तळलेल्या तेलात कुरडे तळायची नाही, कारण ती फुलत नाही। मग त्यासाठी फ्रेश तेल घालायचं। आता आपल्या ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत। जर ही कुरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा। धन्यवाद।